नमस्कार। आज आपण अशी भाजी खाणार आहोत ज्यामध्ये दुधाच्या 4 पट तर मटणाच्या 800 पट कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे। कोणती भाजी? चला तर बनवूया। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल खुणांच्या साक्षीने। शेवग्याच्या पानांची भाजी। साहित्य। शक्यतो शेवग्याचा पाला हा कोवळा मिळाला तर जास्त चांगलं। शेवग्याचा पाला आपण नेहमीप्रमाणे निवडू शकतोच, पण मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते। शेवग्याची जुडी आणल्यानंतर आपण ती रात्रभर पेपरमध्ये गुंडाळून ठेवायची। सकाळी त्याची पाने आपोआप सुट्टी होतात। ही पाने आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेऊयात। हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही 4-5 थोडे मोठे तुकडे करून घेऊयात। लसूण पाकळ्या सोलून बारीक चेचून घेऊयात। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात। तेल गरम झालेलं आहे, आता त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकणार आहोत। मोहरी जिरे तडतडल्यावर त्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरचीचे तुकडे टाकूयात। साधारण परतून घेऊयात। मग आपण बारीक चिरलेले 2 जे कांदे आहेत ते त्यामध्ये घालूयात। व्यवस्थित मिक्स करूयात। या ठिकाणी कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही, साधारण रंग बदलला की त्यामध्ये आपण शेवग्याचा पाला, भिजवलेली मुगडाळ 2 चमचे आणि मीठ हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यावर आपण झाकण ठेवून याला साधारण 1-5 मिनिटं एक वाफ येईपर्यंत ठेवणार आहोत। पाच मिनिटांनी आपण पाहू शकता भाजी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। त्यामध्ये आपण खूप बारीक नसलेला, म्हणजे जास्त एकदम बारीक करायचं नाही, असा थोडा क्रश असलेला शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। शेंगदाण्याच्या कुटाऐवजी आपण ओलं खोबरं जर किसून घातलं तरीही चालेल। पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं वाफेवर ठेवूयात। ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। 1-5 मिनिटांनी आपण गॅस बंद करूयात आणि हे असंच न उघडता 5-10 मिनिटं ठेवून देऊयात। आता आपली पौष्टिक आणि झटपट बनणारी शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार। गरमागरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर एकदम चविष्ट तर लागतेच, शिवाय आपल्या आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदेही मिळतात। तेव्हा नक्की या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश करा। आयुर्वेदानुसार 300 रोगांवर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात असे सांगण्यात आलेले आहे। शेवग्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळून येते। शेवग्यांच्या पानांची भाजी तर करतातच, त्याशिवाय त्याचा वापर आपण लोणच्यामध्ये, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी देखील करू शकतो।